गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, सुस्वागतम। इयत्ता दुसरी विषय मराठीच्या आजच्या सेशनमध्ये तुमचे सहर्ष स्वागत। मुलांनो, मागील सेशनमध्ये आपण व्याकरणातील वचन ओळखा या घटकाची ओळख करून घेतली। आजच्या सेशनमध्ये आपण लिंग म्हणजेच जेंडर या घटकाची ओळख करून घेणार आहोत। लिंग म्हणजे दिलेल्या शब्दावरून ती वस्तू किंवा व्यक्ती स्त्री जातीची आहे किंवा पुरुष जातीची आहे किंवा कोणत्याच जातीची नाही हे ज्यावरून समजते त्याला लिंग असे म्हणतात। मुलांनो, लिंगाचे तीन प्रकार असतात, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग। प्रथम आपण पुल्लिंग याची ओळख करून घेऊया। शब्दावरून ती वस्तू, प्राणी किंवा व्यक्ती पुरुष जातीची आहे हे समजते त्याला पुल्लिंग असे म्हणतात। याचा उल्लेख तो या शब्दाने केला जातो। उदाहरणार्थ, तो मुलगा। स्त्रीलिंग, शब्दावरून ती वस्तू, प्राणी किंवा व्यक्ती स्त्री जातीची आहे हे समजते त्याला स्त्रीलिंग असे म्हणतात आणि त्याचा उल्लेख ती या शब्दाने केला जातो। उदाहरणार्थ, ती मुलगी। नपुसकलिंग, शब्दावरून ती वस्तू, प्राणी किंवा व्यक्ती स्त्री किंवा पुरुष यापैकी कोणत्याच जातीची नाही असे समजते त्याला नपुसकलिंग असे म्हणतात। नपुसकलिंगी शब्दाचा उल्लेख करताना ते या शब्दाचा वापर केला जातो। उदाहरणार्थ, ते घर। मुलांनो, आता चित्रांद्वारे आपण लिंग समजून घेऊया। घोडा, घोडी, बोकड, शेळी, मोर, लांडोर, पोपट, मैना, सिंह, सिंहीण, कोंबडा, कोंबडी, मेंढा, मेंढी, अभिनेता, अभिनेत्री, चिमणा, चिमणी, शिक्षक, शिक्षिका, आजोबा, आजी, देव, देवी, धोबी, धोबीन, बाबा, आई, मुलांनो, तुम्ही सुद्धा तुमच्या नोटबुकमध्ये असे काही शब्द शोधा व छान अक्षरात लिहा। धन्यवाद।